अगर खड़े रहने की आदत थी, अब क्या हुआ? नजर मिलाकर नहीं, नीचे नीचे करो। निजाम शाही का परचम बुलंद था, बुलंद है और हमेशा बुलंद रहेगा। अब हमारी हवा बहने लगी है, उसमें कुछ मरहटों का हमारे खिलाफ जाना मतलब बहती हवा में चिराग का जलना। कब तक मुमकिन है? एक पल, दो पल, ज्यादा से ज्यादा चार पल। उससे ज्यादा तो आपके शाहजी राजे भी कुछ नहीं कर सकते। नजर नीचे। उस शाहजी का चिराग भी बुझ जाएगा। इन्हें लेकर जाओ, इन्हें काल कोठड़ी का लुप्त उठाने दो। लेकर जाओ। फतेह खान, हमें लगता है आप भी नशा करके दरबार में आते हैं। गुस्ताखी माफ हो हुजूर, मगर ऐसा हमने सपने में भी नहीं सोचा था। तो हमारा फरमान था, मराठा बारगीरों को इकट्ठा करो, और आपके फरमान की ही तामीली हो रही है। हमारा नजरिया अलग है, हम सोचते हैं कि वो हमारी ताकत बने। अपनी जिंदगी में हमारे अब्बा हुजूर ने ये एकमात्र गलती की थी, हम उसे नहीं दोहराएंगे। उन्हें इकट्ठा किया है मगर सलाखों के पीछे। तो अब मैदान जंग में आप शरीक होंगे। किसके साथ मैदान जंग में हुजूर, किसके साथ? खुर्रम शाहजहान अब वो दखन में आ रहा है, उनका सामना कौन करेगा? आबा साहेब, आम्हालाही सांगा ना पहाराजांचं काय नाव ठेवलंय ते। तुम्ही कुणाला नमस्कार केला सांगताय ना? शिवाई देवीला नमस्कार केला, तिच्या नावावरूनच बाळराजांचं शिवाजी असं नाव ठेवलं आहे। शिवाजी, तिचं बळ त्यांच्या पाठीशी सदैव राहावं म्हणून प्रार्थना करत होतो। नाव ऐकतानाच काहीतरी वेगळं जाणवलं आबासाहेब। वेगळं म्हणजे? ते ठाऊक नाही, पण काहीतरी जाणवलं एवढं खरं। मग आपण कधी जायचं बाळराजांना बघायला? एवढ्यात जाऊ असं वाटत नाही। दिल्लीपती खुर्रम शाहजहान दक्षिणेत चालून आलाय, आता दोन शाहांच्या पाठोपाठ त्याच्याशीही लढा द्यावा लागणार। शत्रू तर तीन आहेत, बरोबर, मग आपण सुद्धा तीन झालो ना। तुम्ही आदिलशाहीशी लढा, आम्ही निजामशाहीशी लढू, आणि शिवाजीराजे मुघलांशी लढतील। अहो, मुघल केवढा, बाळराजे केवढे। हो, पण त्यांच्या मागे शिवाई देवीचं बळ असणारच ना। हे अगदी रास्त। मुघल दक्षिणेत आल्यामुळे दोन्ही पातशायांमध्ये पळापळ सुरू झाली असेल, आणि आपले बाळराजे त्यांच्या आऊंच्या कुशीत निर्धास्त झोपलेले असतील। त्यांना कुठलीही भीती वाटत नसेल आणि यापुढेही वाटणार नाही। निजामशाही का परचम बुलंद रहे। फतेह खान, आपसे गुस्ताखी हुई है, हमारे हुक्म की तामीरी नहीं हुई। कासिम खान, यह आपकी गुस्ताखी है। हमने आपको इस बात से इत्तला किया था कि बादशाह हजरत का जाम का प्याला कभी खाली ना हो। यह बादशाह हजरत की तौहीन है। ये सड़े हुए ख्याल सिर्फ आपके दिमाग में आ सकते हैं फतेह खान। कासिम खान, उनका जुर्म बताओ। जी हुजूर, आपको मराठा बारगीरों को न मारने का हुक्म दिया था, आपने जाबाज सिपे सालारों को बिना वजह अपने मर्जी से मारा है, ये बादशाह हजरत की तौहीन है। और इसी वक्त आपको कैद में रखा जाता है। रहम कीजिए हुजूर, हुजूर हम पर रहम कीजिए,
इसमें हमारी कोई गलती नहीं। हमने जो कुछ भी किया अपना समझकर किया। निजाम शाही परचम के खिलाफ जो भी दुश्मन लगा उसे हमने खत्म कर दिया। इसमें हमारी कोई गलती नहीं। खुदा के वास्ते रहम खाइए हुजूर, रहम कीजिए। ये रहम ही है, कैद कर रहे हैं, मार नहीं रहे। कासिम खान, ले जाओ इन्हें। हुजूर, हुजूर ऐसा मत कीजिए हुजूर। हुजूर, 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 खुदा के वास्ते हम पर रहम कीजिए हुजूर, हुजूर। आम्ही कुठे म्हटलं आम्ही मेहरबानी करतोय। मग बारसं आणि सगळे विधी झाले का असं कोणी विचारलं? आम्ही समजून घ्या, आम्हाला दडपण येते। कुणाचं दडपण? जिजाबाई साहेबांचं कि बाळराजांचं? नाही, बादशाह शाहजान दक्षिणेत येतोय। अहो मग येतोय तर येऊ दे की। अहो तो काय, त्याचा वजीर आजम जरी आला तरी तुम्हाला तिथे जुन्नरला जावं लागतं त्याला भेटायला। इथे कोणीही येत नाही हो, तुम्ही उगाच दडपण घेऊ नका। अहो तुम्हाला माहित नाही पाचशा किती लहरी असतात ते। असू देत लहरी। हे बघा, जिजाबाई साहेब आमच्या बहीणबाई आहेत आणि आपल्या जयंतीच्या सासूबाई साहेब आहेत। जिजाबाई साहेबांना आणि बाळराजांना किती जबाबदारीनं सोपवलंय आपल्याकडे शहाजीराजांनी। आता त्यांना काय जा असं सांगायचं का? ते काय नाही, नाही। अहो ऐकून तर घ्या। अहो बाई खमके आहेत, विश्वासराव जरा कात्रीत अडकल्यासारखे वाटतंय। काय का, काय घेऊन आलीयस? बकुळीची फुलं। हो, कोणी पाठवली आहेत ग? आम्हाला काय ठावं कुणी पाठवली ते। मग कोणीही पाठवलेली फुलं आमच्यापर्यंत बरी आणलीस? चुकीच झाली, जाती घेऊन माघारी। ए इकडे, आम्हाला चिडवू नकोस हा। आण इकडे, बर घ्या फुलं घ्या, बाकीचं मी घेऊन जाते। गोदा पुरे झालं हा, बघू दे त्या थैलीत काय आहे। ते तुमच्यासाठी नसल। ऋषी तुम्हासनी किती साजरी दिसतीये। आत्ता राजही तर हवं होतं बघा, डोळ्यातून कौतुकच सांडलं असतं। तो खाली ता आण इकडे, लपवू नकोस। Thank you.
काय कौतिक सांडलंय ते आम्हाला बी ऐकू द्या की. लिहिलंय, स्वराज्याचा अजिबात घोर घेऊ नका. निजामशाहीचा मुलूक आपण घेतोच आहोत, पण आदिलशहा आणि शहाजहानवर सुद्धा चांगली नजर ठेवली. सगळं आलबेल आहे. का ग, तुला काय अपेक्षित होत? नाही, मला वाटलं का राजा म्हणतील का तुम्ही या मसनी बाळराजांची भेट दिली तेव्हा आम्ही भी तू मसनी चांगली भेट पाठवतो. पर नाही, तुम्ही स्वराज्य सोडून काही बोलतच नाही. गोदा, तुला वाचायला येऊ लागलं? खरं सांग, तुला वाचायला येऊ लागलं? नाही जी. का? म्हणजे हेच लिहिलं होत ना? सांगा ना, हेच लिहिलं होत ना? तू आधी आम्हाला सांग. अव नाही जी जाका. मग शिकून घे, वेळ नाही लागणार. बाकीच्यांना जे जमत नाही ते तुला जमत. मनातलं तर ओळखते आहेसच, शब्द कळायला काय अवघड आहे. जिजाका, तुम्ही कशाच्या बनल्यात? नाही म्हणजे राजांनी दिलेला डाग मिरवायचा सोडून त्याच वक्ती मला शिकवायचं तुमच्या डोसक्यात येतय. काय म्हणू तरी काय? तुम्ही डाग घडून पाठवताय, खलित्या पाठवताय, इथं शिवनेरी वाटत सुद्धा नसल, तुम्हाला किती घोर आहे. नकोच वाटायला, आपले ताण आपण पेलू शकलो नाही आणि त्याचे पडसाद मुदपाकापर्यंत उमटू लागले तर त्यात अर्थ काय राहिला? हा पण विश्वासरावांचा समज झाला असेल, कुटुंबाला शिवनेरीवर ठेवलंय आणि तुम्ही बिनगोर झालात. एक गोष्ट सांगा भीमराय, विश्वासरावांच्या मंडळींचा सूर कसा होता? त्यांनाही विश्वासरावांच्या सारखंच वाटत होत? नाही जी, त्या ठाम दिसल्या म्हणजे त्यांना काही घोर नाही वाटला. आणि जिजाबाईंना याबद्दल काही ठाऊक आहे? नाही जी, सुद्धभर पण नाही. थोडक्यात भीती, चिंता, घोर हे सगळं पुरुषांकडे आहे, बायका सगळ्या बिनघोर आहेत, असंच ना? मग आपला नाईलाज आहे भीमराय, जे दिसतंय ते दिसत नाही, आपल्याला काही उमगत नाही असंच दाखवावं लागेल. पर्यायी व्यवस्था उभी राहत नाही तोवर खोळ पांघरून राहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. बघू तरी राजांनी काय पाठवलंय आम्हालाही कळू दे. हे बघा, कसा आहे? वाह, खूप छान. डाग छानच आहे, पण तुमच्यामुळे त्याची शोभा वाढली. इश, अहो काहीतरीच काय? काहीतरीच नाही, खरंच सांगतोय आम्ही. तुम्हाला कोणाचीही नजर नको लागायला. आम्ही गोदाला सांगतो, मीठ मोहऱ्यांनी तुमची दृष्ट उतरवून टाक. हे अगदी तुम्ही आमच्या मधल्या ऊन सारखं म्हणाला. त्या सुद्धा असंच म्हणायच्या. आणि थोरल्या हू साहेब, त्या बाकी काही ऐकतीलच असं नाही, पण या बाबतीत ऐकायच्या. अत्याबाई थोरच आहेत, त्यात काही वादच नाही. सासूबाई साहेब, आम्हाला सारखं वाटतंय की आज बाळराजांना आशीर्वाद द्यायला त्या हव्या होत्या. जिजा, आम्हीही आऊच आहोत ना तुमच्या. खरं सांगू का, तुमच्यासाठी अंगाई म्हणाविषयी वाटते, पण तुमच्या एवढी छान नाही हा म्हणतायत आम्हाला. आम्ही अंगाई छान म्हणतो? हो तर, एक एक शब्द म्हणजे टप्पोरा मोती. काय छान गोफ विंटा, आम्हाला तर ऐकतच राहावं असं वाटत.
बघितलं त्यांनाही कळलं अंगाईची वेळ झाली. घ्या 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 त्यांना. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.